नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे। पुणे महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचा भेट दौरा राष्ट्रवादीने आयोजित केला आहे। त्या अंतर्गत शेवाळेवाडी गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पुणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, माजी महापौर वैशाली बनकर आणि सुनील बनकर यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांशी संवाद साधलाय। याप्रसंगी गावाच्या नागरिकांचे प्रश्न आणि अपेक्षा गावकऱ्यांनी मांडले आहेत। प्रामुख्याने गावचा वीज जोडणीचा प्रश्न, त्याचप्रमाणे बंधनाळातून गावास पाणीपुरवठा व्हावा, तसेच पीएमआरडीए करीत असलेलाच विकास आराखडा नव्याने समाविष्ट गावांना लागू व्हावा, या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत। प्रशांत जगताप यांनी येत्या 2 दिवसात गावाच्या स्ट्रीट लाईट चालू होतील, तसेच पुणे कॉर्पोरेशनचे पाणी गावाला देण्यास राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध आहे असा शब्द दिला आहे। पीएमआरडीएचाच विकास आराखडा हा 23 गावांना कायम राहील अशी पक्षाची भूमिका आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे। यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या उपाध्यक्षा आणि पश्चिम महाराष्ट्र निरीक्षका भारती शेवाळे, राष्ट्रवादीचे युवक सरचिटणीस विक्रम शेवाळे, माजी सरपंच अशोक शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष अशोक शेवाळे, ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक, आजी माजी सर्व सरपंच, उपसरपंच आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते। आकाश घडमोडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे।